की खरी सुरुवात असं वाटतं की पहिला प्रसाद किंवा पहिलं त्या कामाची पहिली ही मिळाली ना मला, ती खरी पावती तिच्याकडनं पहिली मिळाली आणि तिथून मी जे काम जे सुरू झालं माझं ते नंतर मी खरोखर म्हणजे मला विश्रांती मिळाली नाही, त्या क्षणापर्यंत मी काम वाढता वाढता वाढी वाढत गेलं आणि तो 98 काळापासून आत्तापर्यंत प्रवास अशा पद्धतीने झाला. आता मला हे सांगा की प्रत्यक्ष तुम्ही उपासना म्हणजे स्वतः काय करता आणि ती कोणाकडून तुम्ही घेतली, जे गुरूंची जी काही तुमची परंपरा असेल. अठ्ठ्याण्णव बेल्टन काळ, त्याच्यानंतर हा महाराजांचा सुरू झालेला चित्रांचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये एकामागोमागे खूप चित्र होत गेले. तो काळ होता की त्यावेळेला पुण्यामध्ये खूप सत्पुरुष होते, खूप म्हणजे मी आज विचार करतो की आज नागावळून बघितलं तर मागचे आता ह्या 4-5 वर्षापूर्वीपर्यंत ना इतके सत्पुरुष पुण्यामध्ये होते, पण एक असे ही अध्यात्मातले आधार वृक्ष जे होते ते एक उन्मळत गेले आणि त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनुभवांच्या कथनामध्ये त्यांच्याकडनं मिळणाऱ्या खूप गोष्टी आपल्याला अध्यात्मातल्या प्रगतीसाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स त्यांच्याकडनं खूप मिळत होत्या. माझ्या उपासना साधनेमध्ये 98 नंतरचा जो प्रवास सुरू झाला, 98 ग्रेट रिटर्न नंतर मला खूप मिरॅकलसली मला स्वामींच्या कृपेने त्या दुखण्यातनं मी बाहेर आलो आणि नाना दगरे नावाचे सत्पुरुष पुण्यामध्ये होते. प्रभात रोडला अतिशय थकलेले वृद्ध अवस्थेत होते, ते सतत व्हीलचेअरवरती बसलेले असायचे. ह्या नाना गजवेंच्याकडच्या माझ्या जाण्यात तिथे खूप गोष्टींची सुरुवात माझ्या गुरुपरंपरा किंवा स्वामी महाराजांच्या कुठल्या याच्यापर्यंत मला पोचायचं होतं त्याची सुरुवात तिथे झाली. आणि चमत्कार म्हणून सांगत नाही पण विलक्षण अनुभूती त्यांच्याकडे मी अनुभवली आणि याची थोडीशी पार्श्वभूमी थोडी मागे जाऊन सांगतो. 5वी ते 10वी शाळेत असताना जेव्हा मी पुण्याला फडणीस सरांच्याकडे चित्र शिकायला यायचो तर त्याला चित्र चालव सरांची चित्र चाललेली असायची स्वामींची पेंटिंग आणि पेंटिंग चालू असताना महाराजांच्या चित्रामध्ये काही छोट्या छोट्या कधी कधी न कळत लक्षात आलेल्या काही छोट्या छोट्या त्याच्यामध्ये चुका नाही म्हणता येणार पण काही अपूर्णता असायच्या. म्हणजे त्या कधी आता चित्रकार म्हणून मी चित्र करतो किंवा माझ्या आता जेव्हा होतं तर त्या कदाचित माझ्याकडनंही होत असतील पण सरांना त्यावेळेला मार्गदर्शन पण त्याला अमेरिकेमधनं एक फोन यायचा आणि हे मी त्याला त्याचं मला चकित करणारं का असायचं की चित्र त्यांचं स्टुडिओमध्ये चालू असायचं, मुधोरामध्ये त्यांचा स्टुडिओ होता आणि चित्र चालू असताना त्यांना एकदम लँडलाईनवरती फोन यायचा की स्वामींचा डावा डोळा बारीक झाला आहे किंवा उजवा कान मोठा झाला आहे किंवा ह्या पायाला नखं काढलेली ती दिसत नाही आहेत किंवा अशा पद्धतीचे असंख्य फोन आणि त्या अगदी तसेच्या तसे त्या गोष्टी त्याच्यामध्ये निघायच्या की ह्या पायाला नखं काढलेली नाही आहेत किंवा ह्या पायाचं कान बारीक झाला आहे किंवा ह्याचा डोळा हा डोळा लहान झाला आहे तो कान मोठा झाला आहे किंवा असं ज्या पद्धती. आणि मला एवढं चकित व्हायला व्हायचं की असे हे काम करतात पुण्यामध्ये आणि कुठली तरी एक व्यक्ती त्यांना अमेरिकेतून फोन करून सांगते, मला या गोष्टीचं खूप कुतूहल होतं. तर ते कुतूहल माझं खूप असं काय म्हणतात अध्यात्मातल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला तेव्हापासून तुमच्यावरती संस्कार करत असतात त्यातलं मला या कुतूहल एवढ्या करता होतं कारण मला काही अशा आध्यात्मिक गोष्टीची काही फारशी सवय नव्हती. नाना गजवेंचा उल्लेख याच्यात करायचा हे असा होता की ते मार्गदर्शन करणारे जे सत्पुरुष होते ते डॉक्टर मुकुंदराव हनुमंते नावाचे न्यू ऑर्लिन्स अमेरिकेत राहणारे एक सद्गुरू असत, खूप अधिकारी सत्पुरुष आहेत. तर हनुमंते काकांचा त्यांना फोन यायचा, तो पण मला हनुमंते काकांच्या विषयी त्यामुळे खूप असं कुतूहल क्रिएट झालेलं होतं आणि नाना गजरेंना ते गुरुस्थानी मानायचे हे मला नंतरच्या प्रवासामध्ये जेव्हा मी नाना गजरेंकडे जायला लागलो तेव्हा कळलं. नाना पण फार मोठे आसामी होते, त्यांच्याकडे मी खूप गोष्टी त्यांच्याकडे खूप छान शिकायला मिळाल्या. म्हणजे मला त्यांच्याकडनं अध्यात्माची पहिली म्हणजे आता अध्यात्म करण्याची किंवा उपासना करण्याची साधनेची गरज आहे याची खरी मला नाना गजरेंकडे नव्याने ओळख झाली माझ्या आजोबानंतर. आणि नाना गजरे पण अत्यंत तेजस्वी अतिशय देखणे होते आणि आवाजात करारीपणा आणि फटकन एखादी गोष्ट बोलायची की जे आत घुसायचं एकदम आणि किती लोकांचे मी त्यांच्या ते बघायचो. म्हणजे हा चमत्काराच्या पलीकडचा विषय आहे पण तरीसुद्धा ह्यांनी का सांगतो की काही अनुभव मी त्यांच्याकडे पण तसे त्यावेळेला घेतले. 98 बेडिटनमध्ये असताना म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी चित्राचं काम सुरू केलं होतं. 98 थोडासा बाहेर आलो, मग दुकड्यात बाहेर पडल्यानंतर मी कामाला सुरुवात केली, मग नाना गजरे जे सांगतील तसे तशा गोष्टी मी माझ्याकडे सुरू केल्या. आणि उपासना काय केली हा तुम्ही मला प्रश्न विचारला
तो टप्पा सुरू झाला माझा 2003 मध्ये. पण 2003 च्या आधी म्हणजे स्वामीची स्पेसिफिक उपासना मी फार तोपर्यंत तेवढी केली नव्हती. पण 2003 पर्यंतच्या टप्प्यामध्ये नाना गजेंद्रकडे मला विलक्षण अनुभव त्यांच्याकडे की महाराजांचं अस्तित्व म्हणजे काय असतं किंवा काय महाराज ही शक्ती आहे त्याची अफाट झलक त्याला मला बघायला मिळाली. त्यातला मुख्य पाठ असा होता की त्याला काही वेळा माझ्या त्या अशा वाईट परिस्थितीमध्ये बेड रिटर्नमध्ये असताना सुद्धा मी चित्र सुरू केली. जसं जमेल तसं तसं काढायला लागलो, थोडं थोडं बसतायला लागलो होतं. अक्कलकोटचे काही समाधीमठाच्या समाधीमठातले खूप अफाट अनुभव त्या पिरियडमध्ये आले. आणि काम सुरू असताना म्हणजे अशी काही खूप मला अगदी फिट नव्हतो, पण मी असं तो पट्टा लावलेल्या स्थितीमध्ये मी छोटी छोटी चित्र करायला लागलो. आणि त्याला माझी मिसेस त्यावेळेला तिला टायफॉइड झाला म्हणून ॲडमिट केलं होतं. आणि टायफॉइडमध्ये असताना तिला टायफॉइड आणि जॉन्डिस एकत्र झाला. मग मला मित्राच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर तो मला म्हणला की अरे हे टायफॉइड जॉन्डिस एकत्र होणं खूप चांगलं नाही, म्हणजे खूप काळजी घ्यायला लागेल. आणि जरी मित्राचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी हॉस्पिटलचं बिल द्यायचं होतं. आणि माझी पाठीचं तुकडं सांभाळून मी त्याला आलेलं चित्र मी करायला घेतलं होतं. आणि ते चित्र कम्प्लीट करायला घेतलं, माझ्याकडनं ते चित्र काय रंगसंगती बिघडली कळलं नाही. सगळ्याचा चित्राचा रंग सगळा पिवळा झाला, पिवळं पिवळं चित्र दिसायला लागलं. आणि मला इतकी काळजी पडली की आता हॉस्पिटलचं बिल द्यायचं, चित्र पण बिघडलं. म्हणून दुसऱ्या दिवशी नाना गजेंद्रकडे गेलो. गुरुवार होता, दर्शनाला गेल्या गेल्या मला असं असं बघितलं माझ्याकडे, असं पाठीत म्हणजे वाकल्या वाकल्या असं पाठीत एक धपाटा मारला. काय म्हणले, चित्र घरात पिवळं झालं आहे सगळं. तर जा म्हणले स्वामींनी काबीळ काढून घेतली. तर मला 2 मिनटं काही कळलं नाही, म्हणजे काबीळ काढून घेतली. बायकोला माझ्या काबीळ आणि टायफॉइड एकत्र झाला होता. तर म्हटलं नाना मला तुम्ही काय बोलताय कळलं नाही म्हणलं. तेव्हा ते मला म्हणले अरे जा म्हणले तुझ्या बायकोची काबीळ काढून घेतली महाराजांनी, तुझं चित्र पिवळं झालं ना घरामध्ये. तर म्हटलं हो नाना. तर मग मला एकदम असं ते म्हटल्यानंतर मला एकदम घरातलं झालं पिवळं झालेलं चित्र दिसायला लागलं. आणि मग मी पटकन त्यांचा हे ऐकला आणि लगेचच मी हॉस्पिटलमध्ये परत भेटायला गेलो. तर ही कालपर्यंत पिवळी दिसत होती आणि आज तिचं स्किन कलर नॉर्मल दिसत होता. आणि हे मला खूप विलक्षण वाटलं. तर माझा मित्रच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असल्यामुळे त्याला म्हटलं, डॉक्टर मनोज गोरे म्हणून जवळचा मित्र होता, त्याला म्हटलं अरे हिचे म्हटलं काबीळ गेलेली दिसते. तो म्हटलं तू वेडा करे म्हटलं, अशी काबीळ म्हटलं ही अशी 1-2 दिवसात जात नसते म्हटलं, काही पिरियड जातो म्हटलं. त्याला म्हटलं अरे मला एका सत्पुरुषांनी सांगितलं आहे म्हटलं, तू चेक तर कर म्हटलं, मला तिचा आज स्किन कलर नॉर्मल दिसतोय. तर तो म्हटलं असे वेड्यासारखे प्रकार तू म्हणे मित्र नसतात ना म्हटले. तर म्हटलं तुला मी हाकलून दिलं असतं बरं. म्हटलं मी आता मित्र आहे ना म्हटलं, मी सांगतो तर हट्ट आहे माझा समज म्हटलं, एकदा रिपोर्ट करू म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी परत रिपोर्ट केला आणि रिपोर्टमध्ये काबीळ दिला. आणि हे माझ्यासाठी खरं म्हणाल तर एक चकित करणारं त्याला होतं. त्या चमत्काराचा पाठ सोडून देऊ, पण त्यावेळेला मला कुठेतरी स्वामी अस्तित्वाची प्रचिती पहिली तिथे मला अशी ती ओळख की महाराज आहेत काहीतरी आपल्यासाठी, कुठेतरी त्यांची पाचवी अस्तित्वाची प्रचिती देत आहेत. आणि मग मला महाराजांचा जो जी ओढ लागली, मग त्यावेळेला मी स्वामींचं बखर जीव तोडून सगळी ती बखर जशी हातात आली ना तशी मी एका रात्रीत ती पूर्ण वाचून काढली. आणि तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण अध्यात्माकडे वळण्याचा. आणि ती बखर वाचताना त्याच्यात महाराजांचा महानिर्वाण प्रसंग आहे, तो जसा वाचायला लागलो तसा मी खूप इमोशनल झालो आणि माझ्या डोळ्यात अश्रूच थांबले. आणि तो बेड रिटर्न काळ असा होता ना की त्याला म्हणजे अगदी म्हणजे म्हणाल तर मला 5 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा बसतायचं नाही. आणि त्यावेळेला ते तिचं बकरीमधला तो प्रसंग महानिर्वाणाचा वाचल्यानंतर मी खूप महाराजांच्या विषयी खूप असा तो जो इमोशनल झालो. तर त्यातलं जे मुख्य वाक्य महाराजांचं होतं की मीच राम होतो मीच कृष्ण होतो, आणि स्वामीचरित्राचे अनेक संदर्भ त्या बकरीतनं मला जे मिळत गेले, तर मी महाराजांना त्याला खूप कळवळून त्याला असं फक्त म्हणलं की तुमचं विष्णुरूपातलं चित्र मी करीन, तुम्ही विष्णू आहात, तुम्हीच राम आहात, तर तुम्ही माझं हे दुखणं खूप किरकोळ आहे तुमच्यासाठी, तुम्ही ते फक्त मला दुखणं बाहेर काढा, मला तुमचं विष्णुरूपातलं चित्र काढायचं. आणि तिथून तो प्रवास माझा खऱ्या अर्थाने जो झपाटल्यासारखा सुरू झाला, 98 बेड रिटर्न. आणि 98 बेड रिटर्न 98 ते 99 99 ते 2000 या बरोबर 2 वर्षामध्ये माझं दुखणं हळूहळू हळूहळू कमी होत गेलं. आणि खरं म्हणाल तर कमी होत गेलं. आज मला सांगताना म्हणजे ज्या डॉक्टरांनी मला त्याला ट्रीटमेंट दिली होती, तर त्यांनी मला डिस्चार्ज रिपोर्टवरती लिहून दिलं होतं की तुम्हाला कदाचित लाईफ टाईम बेड रिटर्न राहावं लागेल आणि मनाची तयारी करा. ते जेव्हा त्यांनी असं मला माझ्या बायकोला सांगितलं तर पायाखाली जमीन सरकली होती. कारण
त्याच्या आधीची पंच लहानपणापासूनची अगदी बेडरिटन होईपर्यंतचा अख्खा काळ अत्यंत मस्तीमध्ये प्रचंड रग असलेला, प्रचंड सायकलिंग, म्हणजे सगळं तो प्रकार सगळा इतका मी हे केल्यानंतर अशा वेळेला तुम्हाला एकदम जर कोणी सांगितलं की आता एजंतचा काळ तुम्ही पूर्ण बेडरिटन राहायला लागेल तर माझ्यासाठी ते खूप धक्कादायक होतं. तिथे मी खूप खचलो पण होतो. फक्त त्या खचलेल्या, मी असं म्हणतो की ते खचलेलं चांगलं होतं, ते खचलेलं होतं म्हणूनच मला स्वामींची तीव्र ओढ लागली. आणि मग बकरीचा बकरीमधले सगळे बकरी इतकी इतक्या वेळा वाचली की बकर डायजेस्ट होत गेली, ती कुठेतरी आतमध्ये मला छोट्या 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 गोष्टी त्याच्यातनं मला महाराजांच्या विषयीच्या खूप ओढ क्रिएट करणाऱ्या गोष्टी त्याच्यातनं मिळत गेल्या. आणि मग तो काळ तिथून म्हणजे 98 पासून ते 2000 पर्यंतचा त्याच्यात मला विलक्षण पद्धतीने स्वामींच्या प्रचिती आल्या. त्या मी विस्तार भयापोटी किंवा उगीच त्याच्या चमत्कारांकडे लोकांना काही जसं काही सांगायचं नाही म्हणून मी त्याच्यात नेत नाही. फक्त एवढं सांगतो की त्यावेळेला मला वाचनामधनं वेगवेगळ्या गोष्टींमधनं आनंदनाथांच्याबद्दल मला वाचनामध्ये काही गोष्टी येत गेल्या. आणि मग या आनंदनाथ महाराजांच्या स्वामींच्या सगळ्यात जवळ असलेल्या या रसायनाची ओढ लागली. आणि मग त्यांचे अनेक अभंग, अनेक स्तोत्र, तेच मी उपासना म्हणून सुरुवातीला सुरू केले. आणि त्या ओघामध्ये किंवा त्या तीव्र उपासनेच्या ओढीने आनंदनाथ महाराजांची कधी कृपा झाली ते कळलं नाही. 98-99 मध्ये मला त्याच बेडरिटन कंडिशनमध्ये मी असं थोडासा सावरत होतो आणि नाना गद्रेंच्याकडे जसा जमेल तसा जायचो आणि असं वाटायचं की हे सगळं हे भोग कधी तरी संपावे. त्यावेळेला खूप दैवी अनुभूती असल्या, काही गोष्टी माझ्या बाबतीत खूप घडल्या. पण त्यातला मुख्य पार्ट काय होता, त्याला मला नाना गद्रेंनी मला एका त्यांच्या कुठल्या तरी येणाऱ्या भक्तासाठी त्यांनी मला चित्र काढायला सांगितलं होतं आणि ते चित्र झालेलं होतं माझ्याकडनं पूर्ण. आणि त्याच वेळेला नुकतंच मला थोडं दुखणं कमी झालं म्हणून मी त्याला माझ्या मुलाचा जन्म, छोटा मुलगा त्याला अगदी 1.5-2 वर्षाचा होता, त्याचा जन्म झाला. आणि त्याच्या जन्माच्या जस्ट एक त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थाने जो तो 18-19 महिने जो बेडरिटन काढला त्या 19 महिन्यानंतर मी पहिल्यांदी जरा पाठीचं दुखणं कमी झालं आहे, आता जरा थोडंसं स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे असं घरात असं राहून आपल्याला चालणार नाही या कुठेतरी भूमिकेतनं मी एक रेंटलवरती फ्लॅट बघितला. त्याला 20,000 रुपये डिपॉझिट भरायचं होतं, काहीतरी 1500 रुपये भाडं होतं आणि ते घर भाड्याने मी म्हटलं तिथे आता काम चालू करू हळूहळू आपल्याला, पण ते डिपॉझिट भरण्या इतके पण पैसे नव्हते. आणि नाना गद्रेंकडे गेलो तर त्या दिवशी मला त्या नाना गद्रेंनी त्यांच्याकडे त्यांचे जे जर्मनीमधनं आले एक पोद्दार नावाचे सद्गृहस्थ होते त्यांच्यासाठी ते चित्र मी करून आणलं होतं. आणल्यानंतर नाना मला म्हटले की अरे चित्र त्यांना दे, त्यांना चित्र दिलं आणि तर चित्र बघ असं त्यांनी ते दिलं आणि त्या पोद्दारांना म्हणले की म्हणे हा शेखर यांनी चित्र केलं आहे ह्याला म्हणे 20,000 रुपये दे. तर मी असं पटकन उभं राहिलं म्हटलं नाना याची किंमत म्हटलं 20,000 नाही झाली म्हटलं 5,000 रुपये झाले. तर एकदम माझ्यावरती ओरडले, मला म्हणले चित्राची किंमत स्वामींची किंमत करणारा तू कोण म्हणले. तर मला काही एकदम त्यांच्या पुढे बोलायची हिंमतच झाली नाही. मग ते म्हणले पोद्दार तुला काही 20,000 कमी आहेत का म्हणले नाही, ते म्हणले त्याला 20,000 आणि मला 20,000 रुपये डिपॉझिट भरायचं होतं बरोबर तेवढी रक्कम पहिली हातात आली ते डिपॉझिट भरलं ते सगळं तिथून ते मार्गे लागलं काम सुरू झालं. आणि मग त्याला मला ही 99 मधली गोष्ट होती, 98-99 पहिलं मला असं व्यावसायिक चित्र म्हणून मला पहिल्यांदा एक मोठं चित्र करायला रास्तापेठेतल्या मठामधून पहिल्यांदा आलं होतं. तर ते म्हणले तुम्ही स्वामींची एवढी चित्र काढता आमच्या मठासाठी म्हणले तुम्ही विष्णू स्वामींचं विष्णुरूपातलं चित्र काढाल का. तर मी पटकन हो बोलून गेलो. ते मला म्हणले मला 6 फूट पाहिजे, ते 6 फूट मोठं पेंटिंग करायला घेतलं आणि खरं म्हणाल तर ते महाराजांचं कृष्णरूप केलेलं पहिलं चित्र. कल्पना नव्हती की त्याच्यातनं पुढच्या या गोष्टी काय काय आपल्या हातनं होणार आहे, पण पहिलं माझ्याकडनं प्रासादिक मोठं चित्र झालं ते विष्णुरूप. महाराजांचं कृष्णस्वरूप त्याचं अत्यंत विलक्षण पद्धतीने चित्र झालं. आणि त्या चित्राच्या वेळेला ते चित्र पूर्ण होत असताना त्या चित्रात काही गुह्य गोष्टी त्याच्यामध्ये आल्या की ज्या मलाही कल्पना नव्हत्या. आणि त्या गोष्टी सांगण्यासाठी मला डायरेक्ट हनुमंते काकांचा अमेरिकेतनं फोन आला. अच्छा, म्हणजे तो जे फडणवीस सरांना मार्गदर्शन करायचे ते नंतर डायरेक्ट 20 वर्षानंतर ते भाग्य माझ्या वाट्याला. आणि मग त्यांनी मला त्यातल्या काही अत्यंत त्या चित्रामध्ये आलेल्या गोष्टी की ज्या मलाही कळल्या नव्हत्या, तर त्या चित्रामध्ये श्रीयंत्राची रचना कशी आली आहे अतिशय विलक्षण, म्हणजे त्याच्यामध्ये मी एका ठिकाणी वाघ आणि हरिण शेजारी काढलं होतं नंतर. तर त्या छोट प्रत्येक गोष्टीतलं रहस्य काय ते त्यांनी मला त्यातनं सांगितलं.
नऊ नाग काढले होते स्वामींच्या पाठीमागे, त्या नऊ नागांच्या डोक्यावरती नऊ ग्रह काढले होते. तर त्या नऊ ग्रहांचं सगळ्यात त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे सगळं त्यांनी, म्हणजे महाराज हे कसं सृष्टीचं सृष्टी कशी चालवत, सृष्टीवर कसं नियंत्रण करतात, एक वेगळ्या सगळ्या आध्यात्मिक भाषेत त्यांनी ते मला एक्सप्लेन केलं. त्या चित्रांनी सुरुवात झाली 98 साल, आणि 98-99 नंतर मग एक टप्प्याने चित्र पुढे जायला लागले. त्याला मला आनंदराव महाराजांची स्तवनगाथा मला माझ्या हाती लागली, आणि त्या स्तवनगाथेनंतर माझ्या मध्ये आमूलाग्र बदल उपासना साधना मार्गातला सुरू झाला. आनंदनाथ महाराजांचं गुरुस्तवन स्तोत्र आणि स्वामीचरित्र स्तोत्र याच्यावर माझी विलक्षण श्रद्धा त्या काळात बसली. आणि महाराजांत मी आत्ता मी आज इतक्या वर्षांनी छातीटोकपणे सांगू शकतो, महाराजांच्या जवळ जर पोचायचं असेल तर आनंदनाथ महाराजांनी लिहिलेला ब्रह्मरस म्हणजे गुरुस्तवन आणि चरित्र स्तोत्र. तर स्वामींच्या जवळ आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्याचं अत्यंत सोपं साधन ते गुरुस्तवन स्तोत्र चरित्र स्तोत्र. आणि मग त्याच्याची मला विलक्षण ओढ लागली. वेदासारख्या त्या स्तोत्राचे मी किती पाठ केले आज सांगू शकत नाही, इतके केले. पण ते केले म्हणण्यापेक्षा ती ती सद्गुरू आपल्याकडनं ते करून घेतात, तुम्हाला आत्म तुम्हाला ती अंतर्यामी ऊर्जा क्रिएट करतात, तुम्हालाच इच्छा देतात आणि तुमच्याकडनं करून घेतात. आणि हे घडत गेलं खूप, म्हणजे मी आज आत्ता जर ते सांगायला लागलो ना मला इतक्या गोष्टी त्याच्या मागे आठवत जातात. पण मुख्य झाली उपासना स्तोत्राची सुरुवात, ती म्हणजे गुरुस्तवन स्तोत्राची. आणि गुरुस्तवन चरित्र स्तोत्राने माझ्या आयुष्याला आमूलाग्र बदल त्याला माझ्यामध्ये घडवला. आणि त्या बेडरिटन कंडिशनमधनं बाहेर येऊन स्वामींचे चित्र मी व्यावसायिक पद्धतीने पहिली सुरुवात केली 1998-99. आणि 99 सालानंतर चढत्या क्रमाने चित्र काढत गेलो. आणि 2003 मी अक्कलकोट दरबार नावाचं भव्य पेंटिंग केलं होतं. कृष्णरूपातलं चित्र माझं संपलं, मग अक्कलकोटसाठी मी विराट रूपातलं भव्य चित्र केलं. हे भव्य चित्र सुद्धा खूप विलक्षण अनुभूतीने पूर्ण झालं. म्हणजे खरोखर आज मला सांगायला सुद्धा काही काही गोष्टी त्याच्यातला अशा धाडस होत नाही, पण तरी काही गमतीच्या गोष्टी म्हणून त्या सांगतो. विराट रूपातलं चित्र केलं होतं, त्याच्यात महाराजांना मी 10 हात दाखवले होते. आणि दशभुज विराट रूपामध्ये स्वामींच्या संपूर्ण अंगावरती नखशिखांत सगळ्या देवता त्याच्यामध्ये स्थापित केल्या होत्या. त्यावेळेला ना कॉम्प्युटर होता ना रेफरन्सचे फोटो होते, किंवा माझी चित्रकला काही इतके प्रगत लेवलला इतके नव्हती, पण प्रबळ इच्छाशक्ती त्या काळात जी होती त्याच्यामुळे मला खूप तो विराट रूप होणं माझ्यासाठी खूप थक्क करणारं. हे विराट रूप असं असं काढावं हे कसं सुचलं तुम्हाला की त्याला हात असावे, त्या देवता हे असाव्यात, हे जे सगळं हे सुचण्याचं सुचवलं कोणी किंवा ते कसं सुचलं? त्यावेळेला इस्कॉनच्या मंदिरामध्ये मी जायचो, आणि इस्कॉनच्या मंदिरामध्ये तिथे असलेला तो प्रभू ते शेंडी ठेवणारे जे प्रभू असतात ते माझा मित्र झाला होता. आणि त्याला मी जेव्हा आहे आणि त्या माझ्या असे शारीरिक दुखण्याच्या परिस्थिती मी जेव्हा तिथे इस्कॉनच्या मंदिरात गेलं की छान वाटेल, तर तो माझा माझी नेहमी चेष्टा करायचा एक कोण अक्कलकोट महाराज आहे म्हणे. तो म्हणायचं कलियुग मी खाली आहे की पूर्णावतार इसका काय आहे भगवान श्रीकृष्ण आहे. मग मी त्याला एकदा म्हटलं की हमारे महाराज कहते की मै ही राम और मै ही कृष्ण था, म्हणजे ही माझी श्रद्धा आहे. तुला म्हटलं कृष्णामध्ये आहे तर मला माझ्या स्वामींबद्दल तेवढंच प्रेम आहे जेवढं तुला तुझ्या कृष्णाबद्दल आहे. आणि तो मला असं ठेवू जायचा तर मी त्याला म्हटलं बघ म्हटलं तू श्रद्धा माझी स्वामींवरती आहे तुझी कृष्णावरती आहे, विषय संपला म्हटलं मला त्याच्यात. तेव्हा तो मला त्याने मला डिवसलं त्या मंदिरामध्ये. तो मला म्हटला तुमचे स्वामी विराट रूप दाखवू शकतील का मला जसं कृष्णाने दाखवलं. बस ती एकच गोष्ट आपली ती कट करायची. मी म्हणतो की ती इनमॅच आपली मॅच्युरिटी नसते, आपण खूप असे इनोसंट असतो, पण आपल्या सर्व आपण ज्या गुरुतत्वाला किंवा ज्या स्वामींना मानतो त्याला कुणीतरी चॅलेंज केला आहे आणि विराट रूप दाखवू शकते असं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की अरे महाराजांचंच विराट रूप आपल्या हातनं व्हायला पाहिजे. बस ते एकच गोष्ट माझ्यासाठी ती स्फूर्तीची ठरली. आणि मग ध्यास लागला मला विराट रूपाचा. आणि बेड रिटर्न कंडिशनमधनं माझी स्पायनल इंजुरी रिकवर झालेली नव्हती, तो बेल्ट लावायला लागायचा. त्याला तपस्वी काकांचं पुण्यामध्ये तपस्वी काका नावाचे पुण्यामध्ये खूप मोठे सत्पुरुषच म्हणूया दोन्ही डोळ्यांनी अंध होते, आणि महाराजांचं विलक्षण भजन सादर करायचे. आणि त्यांच्या भजनामध्ये ना म्हणजे त्यांचं लाईव्ह ऐकताना ना एक वेगळीच एनर्जी तयार व्हायची. तर त्यांचं ते त्यांचं स्वामींचं भजन चालू असताना मी त्याला विराट रूपाचा एक स्केच काढला, मला जसं सुचत गेलं तसं. आणि त्या स्केचेसमध्ये मी कुठे ह्या इथं ह्या देवता काढायचे इथं ह्या देवता काढायचे असं ते ॲड करत गेलो.
त्याच्यामध्ये पायांवरती सगळ्या नवग्रह काढले होते, नंतर नाभीच्या इथे ब्रह्मदेव काढले होते, इथे विष्णू होते, इथे शिव होते, आणि अशा सगळ्या संपूर्ण देवता आणि वक्षस्थळांवरती तुळजाभवानी आणि तुळजाभवानी रेणुका माता आणि महालक्ष्मी गेली होती, ते आद्यगंबेचं स्थान आहे म्हणून. आणि दशभुजा ज्या काढल्या होत्या ते विष्णूचे जे सगळे दशावतार आहेत ते प्रत्येक एकेका हातावरती प्रत्येकाचं काढलं होतं, आणि प्रत्येकाच्या आयुध त्याची जी आयुधं आहेत त्या त्या अवतारातली ती सगळी त्या त्या हातांमध्ये दाखवली. हे मी सगळं स्केचमध्ये काढलं होतं. त्यावेळेला पण मला असे काही चित्र करत असताना पण आपण आणि ते चित्र मी थोडं नेलं 8.5 फूट केलं होतं, 8.5 बाय 6.5 फ्रेम सकटचा भव्य साईज होता, म्हणजे उचलायला सुद्धा त्याला 15-20 लोकांना ते उचलताना येत नव्हतं, इतकं जड होतं.